पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा दिंडीचं आयोजन पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आले. आज ही सायबर सुरक्षा दिंडी नारायणगाव शहरामध्ये दाखल झाली होती. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून सायबर क्राईम रोखण्यासाठी उपाययोजना किंवा जनतेने घेण्याच्या खबरदारीबद्दल माहिती देण्यात आली. त्यासोबतच यावेळी पोलिसांनी सर्वांना सायबर शपथही दिली. मोबाईलवर आलेल्या कुठल्याही लिंकवर मी क्लिक करणार नाही, मी कुणालाही माझा OTP शेअर करणार नाही किंवा माझ्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामची पर्सनल माहिती मी कुणालाही शेअर करणार नाही अशा आशयाची ही सायबर शपथ संपूर्ण नारायणगावकरांना यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आली. यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, त्यांचा संपूर्ण स्टाफ, तसेच पुणे ग्रामीण पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्यासह स्वतंत्र थिएटरचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. नारायणगावकरांनी या सायबर सुरक्षा दिंडीला चांगला प्रतिसादही दिला. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. प्रस्तुती होती पुणे ग्रामीण पोलीस दल अंतर्गत स्वतंत्र थिएटर तर्फे. धन्यवाद सर्वांचं. टाळ्या वाजून एकदा मनापासून त्यांचं टाळ्या वाजून अभिवादन करा. ते खास आपल्यासाठी आलेले आहेत इथे, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करणं हे खूपच आवश्यक आहे. तर मी एकदा परत तुमचं मित्रांनो आभार मानतो. तर आता आपण एक सायबर शपथ घेऊया. सर्वांनी हात पुढे करा, आपण एक सायबर शपथ घेऊ आणि कार्यक्रम आपण मग संपवू.
सर्वजण तयार आहेत का? मागचे सर्वजण तयार राहणार, सायबर शपथ घेऊ सर्वजण. उभे राहा सर्वजण प्लीज, मागे सर्वजण उभे राहा प्लीज. छान प्रतिज्ञा होईल आपली प्लीज. मी अशी शपथ घेतो की मी मोबाईलवर येणारे लिंक्स यावर कधीही क्लिक करणार नाही. माझा ओटीपी कोणालाही सांगणार नाही. येणारे व्हिडिओ कॉल, नकली लोन ऍप यापासून सावध राहून माझ्या सर्व मित्र परिवाराला देखील यापासून परावृत्त करेन. मला अशी खात्री आहे की आज केलेली चांगली सुरुवात माझ्या संपूर्ण आयुष्याला समृद्ध बनवेल. जय हिंद. मी आशा करतो की हे आज जो प्रोग्राम झाला तो सर्वांना उपयुक्त ठरेल आणि नक्कीच तुम्ही आता कोणाला ओटीपी शेअर करणार नाही. धन्यवाद. नारायण गावकर. आणि त्यांची बाजार येतो त्याचे आपण हाच कार्यक्रम घेतला. आपण त्यांच्या महाराजाला जवळपास अधिक संदर्भात त्यांना आपण सायबर शपथ घेतली. असा आत्ता जो कार्यक्रम झाला तसंच खेळच्या बाजारपेठेमध्ये देखील झाला. तिथून आम्ही नारायणगावचे जे आता आपले प्रभारी आहेत काटे साहेब त्यांना विनंती केली होती, तर त्यांनी हा कार्यक्रम तिथे आपल्याला आयोजित करून दिला आणि खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं हा कार्यक्रम पार पडला. अशाच प्रकारे आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये हळूहळू सगळ्यांना आपण सायबरमध्ये अवेअरनेस आणूया आणि सायबर क्राईम पासून वाचूया. अतिशय कौतुक करतो आणि साहेबांचं पुणे जे आहेत आपले अधीक्षक मुख्य एस पी साहेब त्यांचे पण आभार मानतो. धन्यवाद. मला काय शिकायला भेटलं जे रूप बघतात व लोकांना जे मेसेज येतात ते मेसेज लोकांनी आपले मेसेज दुसऱ्याला देऊ नये त्याच्यामुळं बा ओटीपी शेअर वगैरे करू नये आणि मेसेजमुळं आपल्या पैशाची जी नुकसान होते आणि त्यामुळं आपल्याला त्रास होतो आणि पोलिसांना पण त्रास होतो ना. आपल्या चुकीमुळं पोलिसांना पण त्रास होतो तो होऊ नये. आणि हे जो आत्ता जो तुम्ही कार्यक्रम केला हा समाजापर्यंत पोहोचला आणि पोहोचावा हीच सगळ्यांना विनंती. आणि कार्यक्रमाबद्दल सगळे आपले पुणे ग्रामीण जे असतील जे अधिकारी त्यांचे धन्यवाद आभार. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.